महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। मागच्या सुनावणीमध्ये या प्रकरणी सर्व राज्यांना कोर्टाने नोटिसा दिल्या होत्या। आज काही राज्यांनी वेळ वाढवून मागितला होता, यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी स्थगित न करता एक आठवड्याचा वेळ वाढवला आहे। 102 व्या घटना दुरुस्तीनंतर म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांना आहेत की नाहीत या मुद्द्यांवर आणि 50% आरक्षणाच्या मूळ मर्यादेवर या नोटिसा सर्व राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत। पाहूयात विनोद पाटील काय म्हणाले। मराठा आरक्षणाची सुनावणी नियोजितपणे ठरल्याप्रमाणे आज माननीय सुप्रीम कोर्ट जिल्ह्याचे संपन्न झाली। यामध्ये सुनावणीच्या सुरुवातीला राज्य सरकारच्या वतीने हे प्रकरण हायर बेंच म्हणजे 11 न्यायाधीशांकडे पाठवावं ह्या मागणीवरचा अर्ज सुनावणीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे। यामध्ये तामिळनाडू राज्य सरकारच्या वतीने मत मांडण्यात आलं की तामिळनाडूमध्ये निवडणूक आहे, आम्हाला वेळ देण्यात यावा। हरियाणाच्या वतीने ही वेळ वाढून मांडण्यात आला। हरियाणाला माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की 12 मार्चची आम्ही एक ऑर्डर केलेली आहे, त्या ऑर्डरप्रमाणे आपण कारवाई करावी। केरळ सरकारने सांगितलं की केरळमध्ये निवडणूक आहे तर आम्हाला वेळ वाढून देण्यात यावा। तसंच राजस्थान सरकारने 3 दिवसाचा वेळ आपलं म्हणणं दाखल करण्यासाठी मागितलेला होता, त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशने देखील वेळ मागितला होता। यावर राज्य सरकारने सांगितलंय की आपल्या सर्वांना आम्ही एक आठवड्याचा वेळ देतो, या एक आठवड्यामध्ये आपण सर्वांनी आपलं म्हणणं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावं, वाढलेली टक्केवारी याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट करावं असं माननीय न्यायालयाने स्पष्ट केलं। त्यानंतर मराठा आरक्षणाला विरोध करणारे जी काही याचिका आहे त्याच्यामध्ये ॲडव्होकेट दातार यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला, त्यांनी विविध प्रकारचे दाखले आज माननीय न्यायालयामध्ये दिले। यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 30 मार्च 1948 ज्यावेळेस निर्णय झाला होता त्याच्यामध्ये 50% मर्यादा का ठेवण्यात यावी यावर स्पष्टीकरण झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने 2014 निवडणुकीच्या 2 महिने अगोदर देखील मराठा आरक्षणाची घोषणा केली, ती राजकीय घोषणा होती। तसंच 2000 नॅशनल बॅकवर्ड कमिशनने देखील मराठा आरक्षणाबाबत साशंका व्यक्त केली होती व त्यांनी मागणी धुडकावली होती। अशा वेगवेगळे दाखले त्यांच्या वतीने देण्यात आले। त्यानंतर त्यांचे दुसरे वकील महोदयांनी देखील त्या ठिकाणी हे प्रकरण का या न्यायालयाने ऐकावं आणि वरिष्ठ न्यायालयाकडे पाठवण्याची गरज नाही याच्यावर युक्तिवाद केला। आज न्यायालयाचा वेळ संपला, न्यायालयाचा वेळ संपल्यानंतर उद्या सकाळपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रकरणावर हे प्रकरण हायर बेंचकडे पाठवायचं, आता ते उठवण्याबाबत न्यायालयात चर्चा चालू नाहीये हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे। न्यायालयामध्ये हे प्रकरण 11 न्यायमूर्तींकडे पाठवायचं का पाठवण्याची गरज नाही यावर युक्तिवाद चालू आहे। विरोधकांच्या वतीने बाजू मांडल्यानंतर राज्य सरकार, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मी व इतरांच्या वतीने बाजू मांडण्यात येईल आणि या सर्व बाजू मांडल्यानंतर न्यायालय निर्णय घेईल। हे प्रकरण अप्पर बेंचला रेफर करण्याची गरज आहे का ह्या खंडपीठाला अधिकार आहे, त्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी होईल एवढं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज एवढं कामकाज माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे पार पडलं। बराच वेळ घेतला गेला, या बऱ्याच वेळामध्ये काय काय झालं आणि महत्वाची समजा पत्रात काय पडलं नेमकं? आज खरं तर राज्य सरकारच्या वतीने जो अर्ज करण्यात आला होता की अप्पर बेंचकडे प्रकरण गेलं पाहिजे, तो अर्ज फारसा उशीर झालेला आहे असं तो वारंवार आरोप करणार त्या अर्थाने, कारण तो उशीर झालेला आहे त्याचा परिणाम आम्ही समजतोय। राज्य सरकारने उशिरा अर्ज केलेल्या अर्जावर न्यायालयामध्ये आता सुनावणी सुरू आहे आणि न्यायालय ठरवणार आहे हे प्रकरण 11 न्यायमूर्तीकडे पाठवण्याची गरज आहे का न्यायालयाचा तो अधिकार आहे। अनेक राज्यकडून जिथे 50% पेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे दिलेलं आहे
त्या राज्याचे देखील एफिडेव्हिट करण्याचे कोर्टांनी त्यांना पण हे केलं होतं. म्हणजे किती राज्यांनी दिलेले आहेत आतापर्यंत? याच्यामध्ये जवळपास सर्व प्रमुख राज्यांनी अशीच मागणी केलेली आहे. जिथे जिथे 50% मर्यादेचा विषय आहे, कोणी निवडणुकीचं कारण दिलेलं आहे आणि कोणी वेळ मागितलं, तर यांना सर्वांना एकत्रित येऊन कोर्टाने सो मोठो एक आठवड्याचा वेळ दिलेला आहे आणि एक आठवड्याच्या आत यांना म्हणणं बंधनकारक आहे. तर एक आठवड्यात जरी कोणी नाही सादर केला, मग त्याच्या पुढे काय? आता न्यायालयीन प्रक्रिया आहे. सुरुवातीपासून आमचं हेच म्हणणं आहे की आता प्रत्येक राज्याची प्रायोरिटी वेगळी, तो राज्य त्याच्या सोयीप्रमाणे आपलं आपलं म्हणणं मांडलं, याला कितीही उशीर लागू शकतो हेच आमचं दुःख आहे. राज्य सरकारच्या वतीने आता ह्यावेळेस काही प्रयत्न करण्यात आलाय का काही विशेष तरी? म्हणजे आता राज्य सरकारनेच ही मागणी करून ठेवलेली आहे की प्रकरण अकरा न्यायमूर्तींकडे पाठवा. त्याच्यामुळे राज्य सरकारकडून स्थगिती उठवण्याचा प्रयत्न झाला नाही असं म्हणता येणार नाही, परंतु जरूर अकरा न्यायमूर्तींकडे प्रकरण पाठवावं असाच प्रयत्न झालेला आहे. त्याच्यावर आता न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे. पुढील सुनावणीचं काय आता कधी होणार? उद्या परत एकदा पुढील सुनावणी होईल. मी परत स्पष्ट करतो, ही सुनावणी मराठा आरक्षणाबाबत नसून ही सुनावणी मराठा आरक्षण प्रकरण वरिष्ठ बेंचकडे पाठवायचं का याबाबत सुरू आहे. अप्पर बेंच म्हणजे आज असलेले 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तींकडे प्रकरण पाठवायचं का यावरच ही सुनावणी सुरू आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी विवेक साठे.